आज जिल्ह्यात उपोषणकर्ते जे बसलेले त्यांच्या प्रकृती अत्यंत गंभीर आहे। थोडी जरी त्यांना जीवाला शरम असेल, लाज असेल, आपल्या ज्या समाजात आपण जन्मल्या त्या समाजाचं काही दिन आपण लागतो, तर त्या शर्मेला कुठेतरी त्यांनी जागून आपल्या समाज बांधवाला त्यांनी पाठिंबा द्यावं आणि गरीब मराठ्यांच्या आरक्षण लढ्यासाठी त्यांनी काय करता येईल त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या अधिकारांना त्यांनी सर्वपक्षीय कुठलेही लोकप्रतिनिधी यांनी इथं आज सर्वसामान्य समाज धरणीला पडलेला असताना याच्या सोहळ्याची त्याच्या आनंदाच्या कुठल्याही सोहळ्याची कोणीही या भागात नांदेड जिल्ह्यात कार्यक्रम यांनी नियोजित करू नये। आमच्या समाजाच्या भावना अत्यंत तीव्र अशा आहेत, अशा प्रकारची आम्ही काल सूचना प्रशासनामार्फत त्यांना दिली होती। तरी कोणी करणार असतील आणि याही पुढे जर कोणी करतील, जोपर्यंत आमच्या समाजाच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आजही तुम्हाला मी या निमित्तानं सांगतो आपल्या माध्यमातून की कुठल्याही राजकीय पक्षाने आमदार राजेश पवारांनी या ठिकाणी बॅनरबाजी करायचा प्रयत्न 4 दिवसाखालीच केला। त्या दिवशीच आम्हाला कळालं की या ठिकाणी बावनकुळे येणार होते। बावनकुळेला एवढी मस्ती आली या पद्धतीनं चलत असताना, म्हणजे महाराष्ट्रभर राजकारण यायला सत्ता असणारा म्हणजे पक्ष असताना, आणि या मराठा आमचा बांधव या ठिकाणी आज जालन्यातल्या लाठीचार आणि नांदेडमध्ये नायगावमध्ये आमचे बांधव हे अन्नत्याग उपोषण करत असताना सुद्धा या भागामध्ये येण्याची हिंमतच काय केली हा आम्हाला आमच्या समाजाला अभोग होतो। आणि बावनकुळे एकीकडे पक्षाचा आणि सत्तेचा माज घेऊन गावोगाव फिरत आहेत आणि दुसरीकडे आरक्षणाला पण विरोध करत आहेत, त्याच्यामुळं अशा लोकायला अडवणं आमच्या सकल मराठा समाजाचं आदि कर्तव्य आहे। आणि इथून पुढे पण आम्हाला आरक्षण मिळेपर्यंत जर हे लोक याच माजले तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही नेत्याचे कुठेही कार्यक्रम होऊ देणार नाही। तात्काळ शासनानं निर्णय घेऊन आमचं जे काही उपोषण मनोज जरांगे पाटलाचं आणि अख्ख्या जिल्ह्यात महाराष्ट्रात चालू आहे ते तात्काळ आम्हाला कुठला तरी निर्णय द्यावा आणि आमचे उपोषण उठवण्याचा प्रयत्न करावा। अन्यथा आम्ही उग्र आंदोलन करू, रस्त्यावर उतरू, जाळपोळ करण्याची आमच्यावर वेळ आणू नका। जर आल्या तर आम्ही अख्ख्या घरातल्या पत्न्याचं कुंकू पुसून आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी रस्त्यावर। जय जिजाऊ, जय शिवराज, जय जिजाऊ, जय शिवराज। एक मराठा, लाख मराठा। आरक्षण आपल्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। आरक्षण आपल्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। जय हिंद, जय भारत। धन्यवाद।